सातारा जिले के बावधन गांव में बगड़ करके एक यात्रा हर साल भरती है। इस मेले में जो भैरवनाथ भगवान का मंदिर है उनको मन्नत मांगते हैं और वो मन्नत पूरी होने पे इस मेले में जो बगड़ करके एक गाड़ा बनाते हैं लकड़ी का और ऊपर जिसकी मन्नत पूरी हुई उसे लटकाते हैं और पूरे गांव में उसका चक्कर लगाते हैं। काय मंदिराची प्रथा आहे? या मंदिराची प्रथा म्हणजे या गावचं सगळ्यात मोठं बगाड वैशिष्ट्य आहे। बगाड म्हणजे काय? बगाड म्हणजे हा एक रथ आहे, तो रथ आपला बैलांच्या साह्याने ओढला जातो। सर्वसाधारण 14 ते 12 बैल असतात। मग ही बैल कुणाची असतात? ही बैल गावातील शेतकऱ्यांची असतात। याच्यामध्ये महिला नसतात का? याच्यामध्ये महिला नसतात। बकरं मारल्यानंतर सगळे नवसकरी इथं बसलेले असतात, त्यानंतर आम्ही पुजारी लोक त्यांचा प्रसाद लावतो देवळात। प्रत्येक नवसकऱ्याचे 5 गहू लावले जातात। गहू? हां, त्या 5 गावातले 3 उजवे आणि 2 डावे असतात। 3 उजवेतला कुठलाही एक पडला की तो बगाड आहे। सर्वसाधारण नवसकरी 50 ते 60 जण असतात। नवसकरी आहे तो इथला गावातला आणि शेजारच्या वाड्यातलाच असतो। कृष्णाकाठी गेल्यानंतर तिथं विधियुक्त बगाड्याची पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर तो बगाड्या गाड्याला टांगला जातो। संध्याकाळी रथ सर्वसाधारण इथं 5:30-6 वाजता दिवस मावळाच्या टायमिंगला येतो। इथं आल्यानंतर बगाडे आपला इथं खाली उतरवला जातो, ते इथं उतरवल्यानंतर तो देवदर्शन घेतो। हा एक असा रथाचा कार्यक्रम आहे की तिथं कुठल्याही जाती धर्माचा मनुष्य चालू शकतो। तो जो बगाडे आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू शकतो, म्हणजे जातीभेद वगैरे काय तसं काही नाही। गावची एकी हे या बावधनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। आ रहा है कि ये श्रद्धा है कि अंधश्रद्धा है, लेकिन मेरा जो समुदाय है वो इसे बहुत मानता है और ये मेला हर साल यहाँ मनाते हैं। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के सातारा जिले के